हाय मित्रांनो, नमस्कार. सर्वेसने स्वागत आहे लर्न फॉर ग्रोवरती. मी प्रवीण. तर आपण शिकत आहे SQL लर्निंग सिरीज मराठीमध्ये. आज आपण कवर करत आहे मॉड्यूल नंबर 32. या मॉड्यूलमध्ये आपण आज शिकत आहे मर्ज स्टेटमेंट कॉन्सेप्टबद्दल. ठीक आहे, मर्ज स्टेटमेंट कॉन्सेप्ट कुठं वापरतो आणि कसं आपण SQL डेव्हलपरमध्ये वापरून रिअल टाईम डेटामध्ये मॅनिप्युलेशन करायला ह्याचा वापर करतो, आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेऊ. तर चला स्टार्ट करूया आपण मर्ज स्टेटमेंट. ठीक आहे, पहिलं पाहू आपण थेरॉटिकल कॉन्सेप्ट्स, नंतर ना वन बाय वन आपण त्याचं सिंटॅक्स पाहू, नंतर ना प्रॅक्टिकल एक्झिक्युशन पण करून पाहू. ओके, तर सुरू करायच्या अगोदर सर्वेसनी एक विनंती आहे की मित्रांनो, आपण वन बाय वन माझ्या सिरीजचे पाहिले नसले तर पूर्ण व्हिडिओज जाऊन प्लीज व्हिजिट करा, की आपणाला हे सर्व हे व्हिडिओ आलेले आहे, अपडेट करायचे व्हिडिओ आपणाला एकदम समजून जातं. ठीक आहे, तर चला आपण स्टार्ट करूया मर्ज स्टेटमेंटबद्दल. ठीक आहे, मर्ज स्टेटमेंटचं कॉन्सेप्ट काय आहे पाहू अगोदर. पहा, इथं इन ओरॅकल SQL द मर्ज स्टेटमेंट इज यूज टू सिलेक्ट डेटा फ्रॉम सोर्स टेबल अँड अपडेटेड ऑर इन्सर्ट इन टू टार्गेट टेबल. म्हणजे हे सिम्पल कॉन्सेप्ट आहे, दोन टेबल असतात, एक सोर्स टेबल, एक टार्गेट टेबल. म्हणजे आपल्याला काय, सोर्स टेबल म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर डेटा असतो, म्हणजे पूर्ण मास्टर सीट म्हणून समजून घ्या. त्याच्यामधून घेऊन आपल्याला अजून एक टेबलमध्ये डेटा अपडेट करायचं झालं, ना इन्सर्ट करायचं झालं, ना डिलीट करायचं झालं, त्यावेळी आपण हे सिंटॅक्सचा वापर करतो. ठीक आहे, सिम्पल आहे. हे काय आहे, मर्ज इज अ DML कमांड. हे कुठला आहे, DML कमांड आहे, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज आहे जसं. ओके, इथं पहा, इथं काय सांगतं, ही मर्ज स्टेटमेंट कॅन बी यूज वेन वी नीड टू कंबाईन अपडेट इन्सर्ट डिलीट स्टेटमेंट इन टू वन स्टेटमेंट. म्हणजे तिन्ही पण ऑपरेशन परफॉर्म करू शकतो आपण मर्ज सिंटॅक्स वापरून. ठीक आहे, म्हणजे अपडेट बी करू शकतो, इन्सर्ट बी करू शकतो, डिलीट. म्हणजे कसं, एका टेबलमध्ये आपल्याला थोडे कॉलम्स थोडे रोज अपडेट करायचे, नंतर थोडे रोज इन्सर्ट पण करायचे, थोडे रोज डिलीट पण करायचं आहे. हे तिन्ही पण ऑपरेशन आपण फक्त एक सिंगल मर्ज स्टेटमेंटमध्ये पण आपण करू शकतो. ठीक आहे, हे आपलं बेसिक कॉन्सेप्ट झालं ह्याच्याबद्दल. ठीक आहे, तर आता आपण पाहू ह्याचं सिंटॅक्स काय आहे. ठीक आहे, वन बाय वन पाहत जाऊ. ठीक आहे, मर्ज इंटू टार्गेट टेबल, फक्त पहा, वन बाय वन पाहत जाऊ. मर्ज इंटू टार्गेट टेबल करायचं युजिंग सोर्स टेबल. ठीक आहे, पहिले काय करायचं, टार्गेट टेबलला मर्ज करायचं सोर्स टेबल पत सोर्स टेबल बरोबर ऑन कंडिशन टाकायची तिथं, जसे की आपण SQL जॉईनमध्ये पाहिलो. ठीक आहे, मग कसं नंतर ना काय करायचं, वेन मॅच्ड देन, म्हणजे मॅच केलं ना दोन्ही कंडिशन, तेव्हा काय करायचं, अपडेट करून सांगायचं. अपडेट सेट म्हणजे कॉलम आपण देतो ना, जेथे पण एन नंबरपर्यंत आपण कॉलम देऊ शकतो. ठीक आहे, वेन नॉट मॅच्ड, इनकेस मॅच होईना सोर्स टेबलला आणि ह्याचा म्हणजे डेटा, तेव्हा काय करायचं, इन्सर्ट करून सांगायचं डेटा. इन्सर्ट इन टू, जसं आपलं इन्सर्ट सिंटॅक्स आहे तसंच, इथं वापरलं आहे मिडलला अपडेट्सचं सिंटॅक्स, खाली वापरलं आहे इन्सर्टचं सिंटॅक्स. ठीक आहे, फक्त वर काय केलं, पहिले कंडिशन मॅच केलं आहे, नंतर अपडेट सिंटॅक्स वापरले, नंतर इन्सर्ट वापरले. फक्त हे सिम्पल कॉन्सेप्ट आहे, आय होप आपल्याला हे क्लिअर झालं असेल. तर चला आपण एक टेबलच्या माध्यमातून आपण कॉन्सेप्ट क्लिअर करायचा प्रयत्न करू. ठीक आहे, हे आपलं स्टुडंट टेबल आहे. ठीक आहे, हे आपलं स्टुडंट अपडेटेड टेबल, म्हणजे ही काय आहे, सोर्स टेबल, सॉरी, हे आहे टार्गेट टेबल, म्हणजे छोटं टेबल आहे टार्गेट, हे भरपूर डेटा आहे, आपलं काय सोर्स टेबल आहे. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, समजून घ्या की दोन रोज इन्सर्ट करायचं आहे ह्या टेबलमध्ये. ओके, फर्स्ट कॉन्सेप्ट. दुसरं काय आहे, ही तिन्ही पण ह्याच्यामध्ये अपडेट करायचं आहे, म्हणजे श्रेयसच्या जागी म्हणा श्री आला पाहिजे, लेवनच्या जागी फोर्थ आला पाहिजे, आणि दिव्याची एज आहे ना 20, तिथं म्हणा 18 आली पाहिजे. हे आपण मर्ज सिंटॅक्स वापरून कसं करायचं, हे आपण प्रॅक्टिकली पाहूया व्हिडिओमध्ये. ओके, तर चला आपण प्रॅक्टिकल सेशनला जाऊ. तर आपल्याकडे दोन टेबल, जसं सांगितलं की स्टुडंट स्टुडंट आहे, स्टुडंट अपडेटेड. ठीक आहे, दोन टेबल घेतलं, तर आपण लिहू आता. ठीक आहे, जसं आपल्याजवळ हे आहे ना सिंटॅक्स, तसंच लिहायचं. ठीक आहे, लाईक कॉन्सेप्ट हे करायचं, मर्ज इनटू स्टुडंट, स्टुडंट टेबलमध्ये करायचं युजिंग कुठलं, स्टुडंट अपडेटेड टेबल बरोबर, स्टुडंट अपडेटेड बरोबर ऑन कंडिशन घालायचे, ऑन कंडिशन काय घालायची, पहा स्टुडंट, सिंपल पहा, ऑन कंडिशन कुठली टाकू आपण, स्टुडंट आय डी, स्टुडंट आय डी आहे ना इज इक्वल टू स्टुडंट आय डी. तर आपल्याला काय करायला पाहिजे, आलियास नाव दिलं पाहिजे, आलियास लई इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आलियास म्हणजे एक टेम्पररी नाव द्यायचं, ही स्टुडंटला टी आर देऊ टार्गेट टेबल म्हणून, आणि ह्याला सोर्स टेबल म्हणजे एस ओ यू म्हणून देऊ. ठीक आहे, आता मॅच करायचं कसं, आपलं दोन्ही कंडिशन मॅच करायचं, टार्गेटची स्टुडंट आय डी आणि सोर्स टेबलची, आपलं म्हणजे स्टुडंट अपडेटेड टेबलची दोन्ही आपल्याला कंडिशन पहिली मॅच केली. ठीक आहे, हे झालं आपलं पहिलं कॉन्सेप्ट क्लिअर. तर आता काय करू आपण, दुसरं
पहा इथं वेन नॉट मॅच लिहायचं, जसं सिंटॅक्स आहे ना तसंच जाऊ आपण वन बाय वन शिकत, ठीक आहे. वेन मॅच्ड देन अपडेट सेट. पहा आता मॅच करायचं, वेन मॅच झालं की काय करायचं, आपल्याला अपडेट करून सांगायचं. काय अपडेट करून म्हणायचं, स्टुडंट नाव म्हणजे स्टुडंट नेम, बरोबर, स्टुडंट नेम, ठीक आहे. नंतर ना क्लास, नंतर ना एज. मी दोन दोनदा लिहिले तर मला कन्फ्युजन होईल, ठीक आहे. ही काय आहे टार्गेट टेबलमधलं, स्टुडंटमध्ये फोर्स टेबल मधला डेटा मला अपडेट कर म्हणून सांगाल, समजलं ना. म्हणजे टार्गेट टेबलमधला स्टुडंट नेममध्ये आपल्याला सोर्स टेबलमधला डेटा मला अपडेट कर म्हणून सांगत आहे त्याला, समजलं ना. म्हणजे मी आले असले आहे बघा की कुठलं कुठलं कुठून डेटा यायचा, कुठून अपडेट करायचा हे आपल्याला समजतं. ओके, इथं पण टार्गेट लिहायचं, इथं काय लिहायचं, सोर्स लिहायचं, ठीक आहे. हे झालं आपलं ये कॉन्सेप्ट, ठीक आहे. नंतर ना काय करायचं, व्हेन नॉट मॅच्ड देन, when 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 not matched पाहायचं, when match when not matched then काय लिहायचं, insert टाकायचं, insert bracket मध्ये लिहा, काय लिहायचं, student name, बरोबर, वेन नॉट मॅच देन स्टुडंट नेम लिया, इथं काय लिहायचं. आणखीन सेकंड आहे क्लास, आणखीन काय एज, बरोबर, हे तीन आपल्याला अपडेट करायचं, करेक्ट. व्हॅल्यूज स्टुडंट, स्टुडंट नेम इज इक्वल टू स्टुडंट नेम लिहाय ब्रॅकेट क्लास एज. ओके, याला पण आपण काय द्यायला पाहिजे, नाव द्यायला पाहिजे सोर्स टेबलचं, ठीक आहे. हे टार्गेट टेबलचं, म्हणजे हे टार्गेट टेबलमधून येतं, आपल्याला इन्सर्ट करायचं आहे सोर्स टेबलमधून, बरोबर ना. इथं काय द्यायचं, ही व्हॅल्यूज कुठून यायला पाहिजे, मला सोर्स टेबलमधून आली पाहिजे. ठीक आहे, सिम्पल कॉन्सेप्ट आहे बघा, ठीक आहे. मी लिहून ठेवलेली क्वेरीज तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. इथं बघा सेमच लिहिली क्वेरी, मर्ज इन टू टार्गेट टेबल युजिंग स्टुडंट अपडेटेड सोर्स. हे काय लिहिलं आहे तुम्हाला कन्फ्युजन होईल, इथं पहा, इथं पहा मर्ज इन टू लिहिलं, बरोबर, मर्ज इन टू स्टुडंट टार्गेट टेबल युजिंग, जसं सिंटॅक्स आहे तसंच सोर्स टेबल, ठीक आहे. ऑन कंडिशन टाकली, ही ब्रॅकेटमध्ये काय दिलं, इथं बघा ऑन कंडिशन दिली, टार्गेट स्टुडंट आय डी इज इक्वल टू सोर्स स्टुडंट आय डी, ह्याला आपण काय केली, कंडिशन मॅच केली. वेन मॅच्ड देन लिहिलं, वेन मॅच्ड देन अपडेटेड सेट टार्गेट सोर्स टेबल, इथं बघा टार्गेट टेबलचं, टार्गेट टेबलचं स्टुडंट नेम लिहिलं, सोर्स टेबलचं स्टुडंट नेम लिहिलं, तसंच क्लास पण लिहिलं, तसंच एज पण लिहिली. वेन नॉट मॅच्ड देन व्हॅल्यू सेम लिहिलं, बघा टार्गेट टेबल सोर्स टेबल, ठीक आहे. आता आपण काय करूया, आता रन करू, रन केलं की पाहू आपल्याला. आता तुम्हाला पहिलेच दाखवतो, आपल्याकडे दोन टेबल होते बघा. स्टुडंटचं काय होतं, किती आहे व्हॅल्यूज, पाच आहेत, बरोबर, अपडेटेडची सेवन आहे, बरोबर. तर आता आपल्याला काय, स्टुडंटची व्हॅल्यू ॲड करायची झाली की आपण ह्याचा वापर करतो मर्ज, सेवन रो अप मर्ज, म्हणजे सातीच्या सात पण मर्ज झाला, बरोबर. तर आता आपण काय करू, की स्टुडंट रिझल्टचं चेंज झालं का नाही बघू, चेंजेस पाहा. त्या पहिलं काय होतं, सिरीजच्या जागी श्रेयस होतं, फोर्थच्या जागी ट्वेंटी होतं, बरोबर, हे सॉरी इलेवंथ होतं, इथं ट्वेंटीच्या जागी एटीन होता. आणि दोन रो इन्सर्ट पण झाले, म्हणजे एका क्वायरीमध्ये, मर्जच्या क्वायरीमध्ये एकाच सिंटॅक्समध्ये आपण काय काय केलो, अपडेट पण केलो आणि इन्सर्ट पण केलो, बरोबर. आय होप की आपल्याला ह्याचं मर्ज कसं करायचं वापरायचं समजलं असेल, ठीक आहे. तर आपण डिलीट कसं करायचं पण पाहू, ठीक आहे. डिलीट सिम्पल कॉन्सेप्ट आपल्याला डिलीटचं माहीत आहे, डिलीट फ्रॉम स्टुडंट, डिलीट फ्रॉम स्टुडंट लिहा, वेअर, ठीक आहे, वेअर काय लिहायचं, स्टुडंट आय डी
स्टूडेंट आई डी नॉट इन, सेलेक्ट स्टूडेंट आई डी फ्रॉम स्टूडेंट अपडेटेड। पहा इथं, पण ही कसं एक पण रो डिलीट होते का? पहा पहिलं कॉन्सेप्ट तुम्हाला सांगतो, झिरो रो रिलेटेड। झिरो का? पण का म्हणजे ऑलरेडी आपण आताही मर्ज केलं आहे डेटा, बरोबर। मर्ज केल्यामुळं काय झालं आहे, ती डेटा ऑलरेडी दोन्हीचे मॅच झाला आहे आणि अपडेट झाला आहे, बरोबर। तर आपण आपल्याला माहीत आहे की रोल बॅक कसं करायचं, रोल बॅक केलं की पहिलं जसं प्रिव्हियस स्टेट होतं ना तसं येतं, रोल बॅक केलं। तर आता पाहू आपलं रोल बॅक केलं का, किती डेटा आहे, पाचच आहे आणि ह्याचा किती आहे, सात आहे। तर आपण डिलीट कसं करायचं ह्याला काय करू, आता अपडेटेड इथं लिहायचं, अपडेटेड स्टुडंट। आता रन केलं की काय होतं बघू, आता सेम लिहू, रोल बॅक केलं आहे ना, इथं पण रो झिरो डिलीट झाली, पण आता काय करायचं, अपडेटेड लिहायचं इथं, म्हणजे अपडेटेड लिहाय इथं, स्टुडंट अपडेटेड टेबल आहे। पण आपल्याला कुठला डेटा डिलीट करायचा आहे, इथं बघा, डिलीट फ्रॉम स्टुडंट अपडेटेड, म्हणजे स्टुडंट अपडेटेडमधला डिलीट करायचा पेअर। स्टुडंट आय डी नॉट मॅच व्हायची, म्हणजे स्टुडंट आय डी टेबलमध्ये पाचच डेटा आहे, बरोबर, माहीत आहे की इथं पहा पाच डेटा आहेत। आता ह्याच्यामध्ये सात डेटा आहेत, जे बी नॉ मॅच होत नाहीत ती डिलीट कर म्हणून सांगितलं आपण, डिलीट म्हणलं की काय होतं बघा, टू रोल रिलेटेड। तर आता पहा स्टुडंट अपडेटेडमध्ये किती डेटा आहे, फक्त पाच डेटा आहे, समजलं ना। हे आहे आपलं सिम्पलचं कॉन्सेप्ट, ठीक आहे, आय होप की आपल्याला हे कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल, ओके। तर मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा, छान वाटला असला तर, आणि आपल्या मित्रासनी पण शेअर करा, ठीक आहे। आणि वन बाय वन सर्व कॉन्सेप्ट वन बाय वन पाहून या की का, म्हणजे आपल्याला पूर्ण समजून जाईल। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या कॉन्सेप्टवर, तोपर्यंत बाय।